स्टार प्रवाहवर लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका नुकतीच सुरू झाली. ही मालिका सुरू झाल्यापासूनच त्यात अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत आहेत. ही मालिका सुरू झाल्यापासूनच चाहत्यांची मन जिंकते. या मालिकेत अक्षर कोठारी आणि ईशा केसकर हे दोघे प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. अक्षर अद्वेची भूमिका साकारतोय तर ईशा ही कलाची भूमिका साकारते. सध्या मालिकेत अद्वैत आणि कलाचं लग्न झालंय, परंतु अजूनही कलाला कोणी सून म्हणून स्वीकारलं नाहीये. मालिकेत दिवसेंदिवस अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. त्यात मालिकेचा एक प्रोमो पाहायला मिळतोय. त्यात अद्वैत हा संगीतावर हार चोरायचा आरोप घेतोय तर कला तिच्या आईची बाजू घेते. पाहूया हा प्रोमो. हा हार तुमच्या गळ्यात कसं येणार? या बाईंनी आपल्या घरात चोरी केली. त्यांच्या गळ्यात जो हार आहे तो आपल्या घरातला आहे. माझ्या आईवर काहीही आरोप केलेले मी ऐकून घेणार नाही. रोहिणी आत्यांच्या सांगण्यावरूनच आईने तो हार गळ्यात घातला. कलाच्या बोलण्यावर विश्वास ठेवेल का अद्वैत, असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलंय. तर चांदेकर कुटुंब कलाला सून म्हणून स्वीकारणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला ही मालिका आवडते का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबझ.